एक मिर्झा मुहम्मद म्हणून कुणाला काय काय छंद असतात बघ, फार गमतीदार छंद आहे या माणसाचा. हा मिर्झा मुहम्मद म्हणून मी याचं नाव सांगतो आहे, त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या. हे कुणाला नाणी जमवायचं असतं, कुणाला नोटा जमवायचा असतो. काही काहींचे छंद फार भारी असतात, विपरीत असतात, ते सगळेच काही सांगत नाही मी. परंतु हा जो माणूस होता मिर्झा मुहम्मद, त्याला कुणी माणूस मेला ना की त्याची तिथी टिपून ठेवायचा त्याला छंद होता. बरं, मी म्हटलं काय छंद या माणसाचा. म्हटलं हा सकाळी उठला की दात घासताना लोकांना विचारत असेल काल कोणकोण मेलं कुठं कुठं. जेवढी संख्या जास्त तेवढा ह्याला आनंद जास्त. ह्याच्या नोंदी वाढल्या ना, 1500 नोंदी आहेत त्याच्यात. त्याच्या मिर त्याला तारीखी मुहम्मदी म्हणतात. त्याला त्या तारीखी मुहम्मदीमध्ये 1500 नोंदी आहेत. बाजीराव गेल्याचं आहे, राजाराम महाराज वारल्याचं आहे. काही लोकांना विशेषणं लावली आहेत त्यांनी. राजाराम महाराजांना त्यांनी कर्वफर नमुदा असं म्हटलं आहे. कर्वफर म्हणजे दरारा आणि ज्याचं सगळा असा माणूस तो वारला. बाजीरावाच्याबद्दल तर त्यांनी साहिबी फुतुहा ते उज्जाम असं लिहिलं आहे. प्रचंड विजय मिळवणारा बाजीराव गेला म्हणत होते ते. म्हटलं चांगला छंद या माणसाचा. ह्याच्यामुळे आम्हाला चार गोष्टी तरी कळल्या आहेत. त्याच्यात आग्र्याला हा वारला, आग्र्याला गेला. मुस्तकीरुल खिलाफत अकबराबाद असं म्हटलं आहे त्यांनी. म्हणजे